लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ब्रह्मगिरी ते अंजनेरी दरम्यान रोपवे सुरू करण्यात येणार असून त्याकरता शासकीय पातळीवर वेगाने काम सुरू झालेलं आहे। या कामासाठी या महिना अखेरीस निविदा काढण्यात येणार असून प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर 2 वर्ष कालावधीत ते पूर्ण होणार आहे। अंजनेरी येथील रोपवेला यापूर्वी समर्थन आणि विरोध दोन्ही झालेले होते। आता केंद्र शासनाने पर्वतमाला योजना जाहीर केली आहे। NHLML या कंपनीमार्फत पर्वतमाला प्रकल्प साकारण्यात येतो आहे। महाराष्ट्रात एकूण 4 रोपवे साकारण्यात येणार आहे, त्यात ब्रह्मगिरी ते अंजनेरी हा प्रकल्प पहिला असणार आहे। राज्य सरकारशी चर्चा करून प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे, तर सध्या तांत्रिक बाबीवर अभ्यास देखील सुरू असला तरी या महिन्याच्या अखेरीस निविदा काढल्या जाणार आहेत आणि 2 वर्षात प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे। या प्रकल्पात 30 पेक्षा अधिक टॉवर बांधण्यात येणार असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। मोनोकेबल डिटेचेबल गोंडेला या तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर करण्यात येणार आहे। या रोपवेची प्रतितास प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 1500 असणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।